18 फेब्रुवारी रविवार या दिवशी कणकवलीमध्ये विद्यामंदिर हायस्कूलच्या पट्टांगणावर धुव्या शायका हिंदू धर्मजागृती सभेचं आयोजित करण्यात आलेलं आहे. आयोजित करणारी संस्था आहे हिंदू जनजागृती समिती. या समितीतर्फे अशा प्रकारच्या 1200 अधिक सभा संपूर्ण भारतभर आयोजित केलेली आहेत. सिंधुदुर्गमध्ये 50 अधिक सभा अशा आयोजित केलेल्या आहेत. त्यापैकी एक आपण सभा आयोजित करत आहोत. या सभेचा उद्देश आहे की हिंदूंना संघटित करणे, हिंदूंना त्यांच्यावर होणाऱ्या आघाताविषयी माहिती करून देणे, हिंदूंना धर्मशिक्षित करणे, ह्या दृष्टिकोनातून आपण ह्या सभांचं आयोजन करतो. या सभेला आपण कणकवली आणि अजून 5000 धर्मप्रेमी आणि हिंदू उपस्थित राहतील असं नियोजन केलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण गावोगावी प्रसार बैठक होर्डी बॅनर्स भित्तीपत्रकं निमंत्रण पत्रिका ह्या माध्यमातून आपण प्रसार करत आहोत आणि जास्तीत जास्त हिंदूंनी या सभेला उपस्थित राहावं असं आपण प्रयत्न करत आहोत. समर्थन करण्यासाठी कर्नाटकमध्ये जे श्रीराम सेना आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद मुतालिक उपस्थित राहणार आहेत. तसेच सनातन संस्थेच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री अभय वर्तक हे उपस्थित राहणार आहेत आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने श्री मनोजी खाडे हे उपस्थित राहणार आहेत. तर यांचं एक प्रभावी मार्गदर्शन असं आपल्याला उपलब्ध त्या दिवशी होणार आहे.